नमस्कार मित्रांनो, नमस्कार। जनसौख्य फाउंडेशनच्या फेसबुक लाईव्हमध्ये आज आपण भेटतो एकमेकांना। आता हे लाईव्ह सुरू होते, थोडंसं आपण सुरुवातीचे एक दोन मिनटं आपण नेमकं कनेक्ट झालो आहे का किंवा लोक पाहत आहेत का हे पाहण्यासाठी थोडासा वेळ घालूया। मी थोडंसं चेक करतो आवाज येऊन। अजित दिसतंय व्यवस्थित? हां, मला वाटतं आता दिसायला लागलेलं आहे, काही मंडळी पाहत आहेत। जी मंडळी पाहत आहेत त्यांनी जर रिप्लाय द्यायला सुरुवात केली तर नेमकं कोणकोण पाहत आहे किंवा व्यवस्थित दिसतं आहे का नाही हे मला लक्षात येईल आणि मग त्यानंतर आपल्या गप्पांना चर्चेला सुरुवात करता येईल। नमस्कार, मी राम कोकणे गेल्या 15 वर्षापासून पत्रकारितेत कार्यरत आहे आणि वेगवेगळ्या विषयांवर पत्रकारिता करत आलो आहे। थोडंसं आत्ता सुरुवातीपासून सांगायला आवडेल। 2004-05 साली लोकमत युवा मंचमध्ये मी होतो आणि मग लोकमत युवा मंचमध्ये एक कार्यकर्ता म्हणून किंवा शालेय कॉलेजचा प्रतिनिधी म्हणून मी जायचो आणि मग एक पत्रकारितेचं आकर्षण तिथूनच निर्माण झालं। आणि मग मी जेव्हा स्वामी विवेकानंद कॉलेजमध्ये होतो तिथे प्राध्यापक राज खरात सर होते आणि मग त्यांच्यासोबत असताना कॉलेजमध्ये आम्ही एक भित्तीपत्रिका काढायचो। त्या स्पंदन भित्तीपत्रिकेच्या माध्यमातून त्या भित्तीपत्रिकेच्या संपादकीय मंडळामध्ये मला खरात सरांनी संधी दिली आणि मग एक लिखाणाची आवड निर्माण होत गेली आणि मग मला एक आकर्षण निर्माण झालं पत्रकारितेविषयी। जेव्हा मग कॉलेज संपलं त्यावेळेला मी या क्षेत्राकडे खेचला गेलो आणि मग आणायचं एक छोट्या एका दैनिकात, सोलापूर दैनंदिन नावाचं एक दैनिक होतं माननीय श्री अनिल पल्ली यांचं, तिथं मी जॉईन झालो 2005 साली। आणि त्या ठिकाणी जॉईन झाल्यानंतर छोटे छोटे विषय हाताळणं, वाचक पत्र लिहिण्यापुरता एक अंदाज होता की कसं लिहावं काय लिहावं आणि मग पुढे जाऊन मग वेगवेगळे विषय हाताळत गेलो। दैनंदिनमधून मी बंधुप्रेम दैनिक जे आहे आपलं MD शेख यांचं, तिथं मी जॉईन झालो। तिथं दीड वर्ष काम केल्यानंतर मी दैनिक जनप्रवास या ठिकाणी जॉईन झालो। जनप्रवासमध्ये सुद्धा वेगवेगळे विषय हाताळले, 2005-06 तो कालावधी होता। त्यानंतर जनप्रवासनंतर मी दैनिक सुराज्यमध्ये आलो, त्या ठिकाणी संपादक हरीश केंची सर होते, त्यानंतर राकेश टोळे सर त्या ठिकाणी आले। राकेश टोळे सरांसोबतही काम करताना खूप मजा आली, खूप काही शिकता आलं। दरम्यान त्याच ठिकाणी सध्या लोकमतला जे निवासी संपादक आहेत सचिन जवळकोटे सर त्या ठिकाणी म्हणजे सुराज्यला होते, ते त्यांच्यासोबतही आम्हाला काम करताना खूप मजा आली। सुराज्यनंतर मी तरुण भारतला आलो। तरुण भारतमध्ये आपण आता राष्ट्रीय विचाराचं ते दैनिक आहे, त्या ठिकाणी खूप काही शिकता आलं, पाने लावण्याचं मला संधी मिळाली। त्या ठिकाणी अनेक वरिष्ठ संपादक आणि वरिष्ठ पत्रकार त्या ठिकाणी होते, खूप काही शिकता आलं। तरुण भारतमधून मी संचारला आलो। संचार सर्वात जुनं दैनिक आहे सोलापूरचं, आपल्या सर्वांना माहितीच आहे। संचारनंतर मग मला दैनिक सकाळमध्ये 2012 संधी मिळाली। सकाळमध्ये सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक होते उत्तम कांबळे सर, त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला होता, ती एक माझी आठवण आहे म्हणून मी तुमच्या शेअर करतो आहे। आणि मग उत्तम कांबळे सरांनी माझा इंटरव्ह्यू घेतला, मला तिथं संधी मिळाली। सकाळविषयी किंवा एकूणच सकाळ माध्यम समूहाविषयी एक आकर्षण होतं आणि मग सकाळमध्ये वेगळे विषय हाताळण्याची संधी मिळाली। तत्कालीन संपादक दयानंद माने सर होते, वृत्तसंपादक म्हणून अभय दिवानजी सर होते, सध्या ते संपादक आहेत सकाळचे। आणि मग सकाळ हे एक सकाळची जी विचारसरणी आहे ते एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवणारी किंवा लोकांचे प्रश्न मांडणारी। 8 वर्ष मी त्या ठिकाणी होतो, 8 वर्ष क्राईम रिपोर्टर म्हणून मला त्या ठिकाणी काम करता आलं। क्राईम रिपोर्टिंग करता करता पर्यावरणाचे विषय असो किंवा समाजातले वेगळे विषय असो मी मांडत गेलो। आणि मग आत्ता रिसेंटली मी सकाळमधलं काम थांबवलं आहे, काही वेगळी कारणं आहेत त्याची, पण आत्ता मी एक स्वतःचं यूट्यूब पोर्टल किंवा डिजिटल पोर्टल चालू करण्याचा विचार करतो आहे। थोडंसं काम ते प्रगतीपथावर आहे, आपल्यापैकी अनेकांना त्याची कल्पनाही असेल। स्मार्ट सोलापूरकर नावाने मी एक फेसबुक पेज चालवत होतो गेल्या 5 वर्षापासून, त्याच फेसबुक पेजला आत्ता मी पोर्टल स्वरूपात रन करतो आहे आणि सकारात्मक जे काही गोष्टी सोलापुरात घडत आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत मला आणि तुम्हा सर्वांचं सहकार्य मिळेल। काही अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करतो,
आता या गप्पा मारताना काही निगेटिव्ह मुद्दे किंवा काही पॉझिटिव्ह मुद्दे समोर येतील, तुम्हाला पॉझिटिव्ह मुद्देच घ्यायचे आहेत, नकारात्मक गोष्टी सोडून जायचं आपल्याला. जसं की मी सुरुवात माझी सांगितली पत्रकारितेची, 2005 वेगवेगळ्या दैनिकांमध्ये काम केलं, राज खरात सरांमुळे या क्षेत्रात येता आलं किंवा एक आवड निर्माण झाली. एक आता गप्पा मारताना काही मुद्दे मी सांगतो की वेगवेगळ्या बातम्यांच्या माध्यमातून मला समाजाचे प्रश्न मांडता आले आणि हे प्रश्न मांडताना समाजाच्या जवळ जाता आलं. एक बातमी मी मांडली होती, एक मुलगा होता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा आणि मग तो मैदानावर सकाळी जायचा फिजिकल फिटनेससाठी, तो धावायचा आणि मग एके दिवशी त्याचा अपघात झाला आणि मग तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला. बॅड लक त्याचं की तो कोमामध्ये गेला आणि मग माझे मित्र होते मनोज देवकर यांच्याकडनं ती घटना मला कळाली आणि ती घटना मी बातमी स्वरूपात मांडली आणि मग त्या बातमीचा परिणाम असा झाला की ती बातमी आल्यानंतर त्या तरुणाच्या घरातली परिस्थिती नेमकी मांडता आली मला. आणि मग तिथून बातमी आल्यानंतर थोडंसं थांबतो मी, बॅटरीचा प्रॉब्लेम आहे. जरा पॉवर बँक मिळेल का? सॉरी डिस्टर्ब होईल तुम्हाला. आणि मग खूप लोक आता जॉईन होत आहेत, धन्यवाद सर्वांचे. काशीनाथजी नमस्कार. मी तो किस्सा सांगत होता तरुणाचा, त्या तरुणाने एकच मिनटं पॉवर बँक लावून घेतली. रजनीकांत नमस्कार, खरात सर नमस्कार. खूप लोक यावेळेला लाईव्ह आहेत, मला ऐकतायत. मी त्या तरुणाचा किस्सा सांगत होतो, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा तो तरुण अपघातामध्ये जखमी झाला, कोमामध्ये गेला आणि ती बातमी मी सकाळमध्ये प्रसिद्ध केली. त्या बातमीनंतर अनेक जणांचे रिप्लाय आले मला की त्या तरुणाला, त्या कुटुंबाला काही मदत करता येईल. त्या बातमीचा अँगल असा होता, तो तरुण जखमी झाला होता, त्याच्या वडिलांनी मुलाच्या उपचारासाठी आपली रिक्षा गहाण ठेवली होती, म्हणजे ते कुणाकडून कधी पैसे घेतले रिक्षा देऊन आणि मग त्या मुलावर उपचार करत होते. कुटुंब थांबलं होतं त्यांचं, त्यांना काही साधन नव्हतं दुसरं. आणि मग ती बातमी जेव्हा प्रसिद्ध झाली, अनेकांनी अशी तयारी दर्शवली की आपण त्याच्या वडिलांना मदत करूया, पुन्हा त्यांची रिक्षा सोडवून घेण्यासाठी किंवा चालून त्यांना मिळावी. अनेक जणांनी आर्थिक मदत केली, रिक्षा त्यांची पुन्हा मिळाली, उपचार झाले, तो तरुण पुढं बरा झाला. आणखी एक किस्सा असा होता, मी नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये काम करत होतो, रात्री 8-9 वेळ होती आणि एक तरुणी, तुम्ही लक्षात घ्या ही स्टोरी खूपच वेगळी आहे, मला तर खूपच माझ्यासाठी स्मरणीय राहणार आहे. एक तरुणी रस्त्यावरून धावत निघाली होती, मी माझ्या ऑफिसमध्ये काम करत बसलो होतो आणि कुणीतरी मला सांगितलं की रस्त्यावर पळापळ सुरू आहे आणि मी म्हटलं काय नेमकं चाललं आहे हे बघावं थोडंसं, म्हणून मी बाहेर आलो. तो सगळा प्रकार घडला होता, मुलगी निघाली होती, त्याच्यामागं त्यांचे कुटुंबीय निघाले होते. मी म्हटलं रात्री 8-9 वेळ आहे, ही मुलगी धावत निघते, काय नेमकं असेल. मी कंट्रोल रूमला फोन केला की असं असं हुडगी रोडला काही घटना घडली आहे का. पोलिसांनी सांगितलं की एक मुलगी धावत निघाली आहे, त्याच्या मागं फॅमिली आहे. मी नेमकं कारण असं विचारल्यानंतर मला लक्षात आलं की त्या मुलीला वेड लागलं आहे आणि त्या मुलीला पकडण्यासाठी त्याच्या फॅमिलीचे लोक धावत होते. मी अस्वस्थ झालो, नेमकं काय झालं असेल, वेड खरंच लागला असेल का. मी त्या बातमीच्या मुळापर्यंत गेलो, आमचे जे तत्कालीन संपादक होते दयानंद माने सर यांनी मला त्या बातमीचा पाठपुरावा करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. मी त्या बातमीचा पाठपुरावा केला, दुसऱ्या दिवशी बातमी छापली, त्याचे काही अँगल्स मला मिळाले. त्या मुलीला वेड लागलं होतं किंबहुना मी थोडंसं व्यवस्थित सांगतो तुम्हाला, त्या मुलीला भूत लागलं होतं आणि मग ते भूत लागलं होतं, तिचं भूत सोडवण्यासाठी तिच्या फॅमिलीच्या लोकांनी तिला आपल्या जिल्हा परिषद परिसरातील एका धार्मिक स्थळावर नेऊन बांधून ठेवलं होतं. 4-5 साखळीनं बांधून ठेवलं होतं, ती रडत होती. आणि मग ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी ती त्या साखळदंडातून सुटली आणि धावत निघाली आपल्या घराकडे, जिल्हा परिषदेपासून मंजरेवाडीच्या दिशेने ती धावत निघाली. आणि मग तो जो प्रसंग आहे, काही लोकांनी मला सांगितलं की एक मुलगी धावते, मी त्या बातमीचा पाठपुरावा केला, ती स्टोरी छापली सकाळमध्ये. आणि मग मला ती बातमी शेवट न्यायची होती की मुलीला नेमकं भूत कसं लागलं, ते भूत सोडवण्यासाठीचं हे ठिकाण जे होतं जिल्हा परिषद परिसरात, ते खरंच त्या ठिकाणी भूत सोडवलं जातं का, आणि भूत लागलं म्हणजे नेमकं काय झालं होतं.
मग त्या दरम्यान मी स्वतः खूप गोंधळून गेलो होतो की भूत खरंच आहे का, आणि असेल तर लोकांना त्रास का देतो, किंवा नेमकं तो चांगल्या गोष्टी का करत नाही, लोकांना त्रास देण्यासाठीच काय येतो वगैरे. फेसबुकलाही बरंच मी लिहिलं त्याच्यावर. आणि मग मी त्या बातमीच्या मुळापर्यंत जाण्यासाठी त्या मुलीचा पत्ता शोधून काढला. पण तिथं मी एकटा जाणं थोडंसं धोक्याचं होतं किंवा योग्य नव्हतं, म्हणून मी तत्कालीन पोलीस उपायुक्त अश्विनी सानप मॅडम यांना संपर्क साधला आणि मी मॅडमला किस्सा सांगितला की या मुलीला भूत लागलं होतं आणि ती घरी गेली आहे. तर नेमकं फॅक्ट काय हे जाणून घेण्यासाठी मला तिथं जायचं आहे. आणि जर तुम्ही माझ्यासोबत काही महिला पोलीस कॉन्स्टेबल दिलात किंवा एखादं पथक दिलात तर मी नेमकं काय आहे किंवा काय झालं आहे हे जाणून घेण्यासाठी तिथं जाईन. मी सामान्य माणूस पोलिसांच्या त्या व्हॅनमध्ये बसून म्हणजे पत्रकार म्हणून नाही तर सामान्य तरुण किंवा व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी गेलो आणि त्या मुलीच्या घरात गेलो. आम्ही गप्पा मारत होतो, मग पोलीस त्यांच्या पद्धतीनं माहिती काढत होते, मग मी फक्त ऐकत होतो. ही गोष्ट थोडीशी वेगळी आहे, तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या. हे आजसुद्धा आपल्या समाजात घडतं आहे, हे आपल्याला थांबवायचं आहे. मी मुद्दाम ही गोष्ट सांगतो आहे. आम्ही जेव्हा त्या मुलीच्या घरात गेलो, त्या आईने त्यांची जी काही घटना आहे ती सांगायला सुरुवात केली. आईने असं सांगितलं की माझ्या मुलीला, म्हणजे त्या मुलीला जी वेड्यासारखी रस्त्यावरून पळत होती, त्या मुलीला भूत लागलं आहे आणि ते भूत सोडवण्यासाठी आम्ही तिला त्या दर्ग्याच्या ठिकाणी, म्हणजे धार्मिक स्थळाच्या ठिकाणी बांधून ठेवलं होतं. ती तिथून पळत आली आणि मग तो ती घटना तर तुम्हाला माहितीची आहे. आणि मग आम्ही वेगवेगळे प्रश्न आम्ही आणि पोलिसांनी विचारले की म्हणजे भूत निघालं का तुमचं, वेगवेगळे प्रश्न विचारताना त्या महिलेच्या घराशेजारी एका महिलेने पेटवून घेऊन आत्महत्या केली होती. आणि मग पेटवून घेऊन आत्महत्या केल्यानंतर त्या महिलेची जी काही आशा जे काही असते, तिला जे काही पूर्ण करायचं होतं भविष्यामध्ये, ते करण्यासाठी त्या मुलीच्या ह्याच्यामध्ये ती बॉडीमध्ये आली होती, असं त्यांचं घरच्यांचं म्हणणं होतं. आणि मग ते मायासारखा एक तरुण व्यक्ती किंवा तरुण मुलगा आणि पोलीस यांचं काही त्यांच्यावर विश्वास नव्हता, पण आम्ही ते सगळं एकत्रित केलं माहिती, त्याची दुसरी बाजूसुद्धा आम्ही प्रसिद्ध केली बातमीच्या माध्यमातून. आणि त्या लोकांचं थोडंसं प्रबोधन केलं आम्ही की असं भूत वगैरे काही नसते, तुम्ही तुमच्या मुलीला व्यवस्थित सांभाळा, तिच्यावर उपचार करा म्हणजे डॉक्टरकडे नेऊन. आणि मग थोडंसं आम्ही त्यांचं प्रबोधन करून व्यवस्थित सांगून आम्ही निघालो. ही घटना किंवा ही बातमी एवढ्यापुरती थांबली नाही. मी खूपच अस्वस्थ झालो. भूत खरंच लोकांना त्रास का देतो, सामान्यांनाच का देतो? म्हणजे भूत जर खरंच असेल तर मोठ्या श्रीमंत लोकांना लागायला पाहिजे किंवा मोठ्या श्रीमंत लोकांच्या मागे लागायला पाहिजे, त्यांच्या माध्यमातून काही दानधर्म भूतांनी करायला पाहिजे असं वाटायला लागलं. मी रात्री गोंधळून मला जिथे तिथे असं म्हणजे मलाही वाटायला लागलं की भूत आहे वगैरे वगैरे, फेसबुकला काय काय लिहायला लागलो. आणि मग माझा मित्र होता रणजित वाघमारे, मी रणजितला म्हणालो की बाबा आपल्याला भूत शोधायचं आहे. आणि मग भूत शोधण्यासाठी मी फेसबुकला टाकलं की चला भूत शोधूया. रात्री 12 वाजता मोदी स्मशानभूमीमध्ये चला भूत शोधूया असं वगैरे टाकलं. थोडंसं ते काही लोकांना आवडलं, काही लोकांना खूपच आवडलं. किती लोक येतील मला माहीत नव्हतं, कोण येईल मला माहीत नव्हतं, पण त्या मुलीला भूत लागलं हे शोधण्यासाठी मी पुढं, मुलीला भूत कसं लागलं वगैरे हे शोधण्यासाठी किंवा खरंच भूत आहे का हे शोधण्यासाठी मोदी स्मशानभूमीमध्ये रात्री 12 वाजता मित्रांना, जे माझे फेसबुक फ्रेंड आहेत, त्यांना बोलवलं. जसं की मी म्हणालो कोण येईल कधी येईल काहीच माहीत नव्हतं. मी तिथे माझी ड्युटी संपवून पोहोचलो 11:30-12 सुमारास. जवळपास 50 सोलापूरकर त्या ठिकाणी आले होते. आणि म्हणजे सोलापूरकर म्हणजे कुणी असं म्हणजे साधा माणूस नाही तर वेगवेगळ्या ठिकाणची साधी माणसं नाही तर मोठ्या पदावरची तत्कालीन आकाशवाणीचे निवेदक आणि सध्याचे नगरसेवक गुरुशांतदादा धुतरगावकर त्यांच्या मुलीला घेऊन आले होते. सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता हत्ती मॅडम त्यांच्या फॅमिलीतल्या सदस्यांना घेऊन आल्या होत्या. सायली शेंडगे मॅडम होत्या, रणजित होता, खूप लोक होती म्हणजे आत्ता मला एकदम आठवणार नाही. आणि मग आम्ही भूत शोधण्याच्या अनुषंगाने सगळे असे गप्पा मारत एकत्र आलो. आणि मग त्यावेळेला काही जण म्हणाले की आपण एवढ्या संख्येनं आलो आहे तर भूत येणार नाही वगैरे, पण आम्हाला भूत आहे नाही या गोंधळापेक्षा आम्हाला भूत नाही आहे किंवा अंधश्रद्धेपासून थोडंसं दूर जाऊया या अनुषंगाने आम्ही गप्पा मारायला लागलो. त्या ठिकाणी रात्री 12 वाजता स्मशानभूमीमध्ये माझ्यासह अनेकांनी भूताच्या अनुषंगाने ज्या काही गोष्टी आहेत किंवा त्यांनी भूत पाहिलं आहे का नाही अशा सगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात केला. कोणी गाणं सादर केलं, कोणी कविता सादर केली. आणि मग तासाभराचा एक छोटासा प्रबोधनाचा कार्यक्रम संपून आम्ही निघालो.
आणि मग त्यानंतर जेव्हा जेव्हा मला संधी मिळते त्यावेळेला मी अंधश्रद्धेच्या विरोधात लिहित असतो, प्रबोधन करत असतो, अनेक मान्यवरांची यासाठी मला मदत होते. हा मुद्दा आता आपण थांबूया, मी आणखी काही सांगतो तुम्हाला. एक पत्रकार जेव्हा बातमी मांडतो समाजाची किंवा समाजातल्या विविध घटकांची, तर त्या बातमीचा परिणाम नक्कीच होत असतो, चांगला किंवा वाईट. माझ्या बाबतीत तर अनेक चांगले अनुभव आलेत जे लोकांसाठी आहेत, की बातमी छापल्यानंतर त्यांना मदत मिळणे असेल किंवा प्रत्यक्षात त्यांच्या कामाला गती येणं असेल. अनेक सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांच्या, त्यांच्या प्रतिनिधींच्या किंवा त्या संस्थांच्या बातम्या मी लोकांपर्यंत पोहोचवल्या. एक विषय आता या बोलता गप्पा मारताना मला सांगायचं आहे, सायबर क्राईम खूप वाढलंय. म्हणजे थोडंसं आपण विषय थोडंसं चेंज करूया, पण तो माझा पत्रकारितेतलाच अनुभव आहे. तुम्ही पाहताय व्हॉट्सअपवर किंवा SMS मध्ये आपल्याला मेसेज येतात, तुम्हाला बक्षीस लागलंय किंवा अमुक काहीतरी आपल्याला ते जाळं टाकून फसवण्याचा प्रयत्न करतात, आणि हे प्रकार अलीकडे खूप वाढलेले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फसवणूक होते, सायबर क्राईम होतं आहे. आणि मग याच्या संदर्भात मी खूप सारं लिखाण केलं, आणि मग हे लिखाण करतानाच अवेअरनेसचे प्रोग्रामसुद्धा आपण काही ठिकाणी केले. सायबर क्राईम जे सोलापूर पोलीस आयुक्तातलं सायबर क्राईम आहे, ग्रामीण पोलीस दलाचं सायबर क्राईम आहे, या ठिकाणचे जे अधिकारी आहेत त्यांनी मला सहकार्य केलं माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. सोलापूरचे आपले ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कळमेळी सर आहेत किंवा अनेक मान्यवर आहेत, यांनी मला प्रबोधनाच्या अनुषंगाने जे काही मटेरियल लागेल किंवा जे काही मुद्दे आहेत हे मायापर्यंत पोहोचवले. मी त्याला बातमीच्या माध्यमातून अवेअरनेससाठी लोकांपर्यंत पोहोचवले. मला या निमित्ताने सगळ्यांना सांगायचं आहे, सायबर क्राईममध्ये खूपच वेगळे प्रकार आहेत, त्याचा एक स्वतंत्र व्याख्यानाचा मुद्दा होऊ शकतो. दक्ष राहणं स्वतः गरजेचं आहे, आणि या माध्यमातून आपण स्वतः किंवा इतर कोणी फसला जाऊ नये यासाठी आपण दक्ष राहिलं पाहिजे. आत्तासुद्धा या कोरोनाच्या वातावरणातसुद्धा लोक अशा प्रकारचे जे सायबर क्राईम करणारी मंडळी ते लोक अशा प्रकारचे मेसेज करतायत की पंतप्रधान योजना आहे किंवा अमुक सरकारची योजना आहे, तर तुम्ही याच्यामध्ये तुमचा डाटा भरा, माहिती भरा. तर हा सगळा डाटा एकत्रित करून पुन्हा तो वापरला जातो, लोकांचे जे बँक अकाउंट आहेत किंवा पासवर्ड आहेत हे सगळे मिळवून घेतले जातात आणि फसवलं जातं. सामान्य काय म्हणतात, सामान्य नागरिकांसोबत अनेक शिकलेली मंडळीसुद्धा याच्यामध्ये फसत असतात. मला आणखीन तुम्हाला सांगायला आवडेल, पत्रकारितेमध्ये वेगळे विषय हाताळले, अनेक मान्यवरांना मला या पत्रकारितेच्या माध्यमातून भेटतात. काही नावं आपण घेऊया या ठिकाणी, शरद पवार असतील, सुशीलकुमार शिंदेसाहेब असतील, हे आमदार लोकल तर यांच्याशी भेटणं बातम्यांच्या माध्यमातून गाठीभेटी नेहमीच होतात. पण मला वाटतं गोपीनाथ मुंडे साहेबांनाही भेटलो, नितीन गडकरी सरांना भेटलेलं आहे, ह्या म्हणजे अशोक चव्हाण असतील किंवा अनेक राजकीय नेत्यांना भेटणं, त्यांच्याशी संवाद करणं, त्यांच्या मुलाखती घेणं हे नेहमी होत असतं. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा या माध्यमातून मला भेटता आलं, त्यांचे विषय, त्यांचे मुद्दे मला लोकांपर्यंत पोहोचवता आले. तत्कालीन पोलीस आयुक्त जे आपले होते रवींद्र शेनगावकर सर, यांच्या कालावधीत सुद्धा मला एक माझ्या पत्रकारितेला सकारात्मक दृष्टिकोन मिळाला. सर नेहमीच मला प्रोत्साहन देत राहिले आहेत किंवा पुढेही देत राहतील. अनेक मान्यवर सध्याचे जे आपले पोलीस आयुक्त आहेत अंकुश शिंदे सर, यांचाही खूपच चांगला दृष्टिकोन आहे. अनेक चांगले मुद्दे ते पर्सनली शेअर करत असतात माझ्यासोबत लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, आणि जे चांगलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणं हाच म्हणजे एक पत्रकारितेचा धर्म मी समजतो. आत्ता किती वेळ झाला मला लक्षात नाही, पण थोडंसं मी आत्ता मला वाटतं विषय चेंज करूयात. पत्रकारिता करण्यासाठी काही तरुण उत्सुक असतात, तर त्यांना मला असं सांगायचं आहे, पत्रकारितेमध्ये पैसा मिळत नाही हे थोडंसं मला मुद्दामून सांगायचं आहे. मी आता स्वतः 15 वर्षापासून या पत्रकारितेत आहे, पण आपल्याला आपण जे बाहेरच्या नोकऱ्या पाहतो किंवा बाहेरचे उद्योगधंदे पाहतो तिथं जेवढा पैसा मिळतो तेवढा पैसा पत्रकारितेत मिळत नाही. पत्रकार सगळ्या जगाचे प्रश्न मांडू शकतो, पण पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणी पुढे येत नाही, किंबहुना त्याच्या अडचणी त्याच्या आड सोबतच राहतात, आर्थिक असतील किंवा बाकी वेगळ्या अडचणी आहेत. आपण त्याच्यावर जर कोणाला या विषयात आणखीन जाणून घ्यायचं असं आपण पुन्हा निवांत गप्पा मारूया. पण पत्रकारितेमध्ये पुरेसा पैसा मिळत नाही, फक्त समाधान मिळतं. ते समाधानासाठी जर कोणाला या क्षेत्रात यायचं असेल तर नक्की या, काही मार्गदर्शन लागलं मी नक्की करेन. 15 वर्षाचा माझा अनुभव तुम्हाला मी शेअर करेन.
पत्रकारिता करताना वेगळे प्रश्न आपण हाताळू शकतो, समाधान मिळतं, अधिकाधिक लोकांपर्यंत पोचता येतं आणि मजा येते हे खरं. एक थोडंसं आपण शेवटच्या टप्प्यात जाऊया. एक प्रसंग असा होता, माझे सिनियर होते योगीराज करे सर, योगीराज करे सरांनी मला एक बातमी करायला सांगितली होती, रंगपंचमीचा म्हणजे पर्यावरणपूरक रंगपंचमीची बातमी करायला सांगितली होती. मी आता इको फ्रेंडली क्लबची नेमकी वाटचाल कशी झाली किंवा ही चळवळ कशी उभी राहिली हे सांगतोय. इको फ्रेंडली रंगपंचमीची बातमी करण्यासाठीची संधी मला योगीराज करे सरांनी दिली होती आणि मग सरांनी मला सांगितलं होतं की बाजारात इको फ्रेंडली रंग कसे उपलब्ध आहेत, कुणी कुणी उपलब्ध केलेत किंवा त्यात काय काय कंटेंट आहे अशी एक बातमी मला त्यांनी सुचवली होती. मी बाजारात फिरलो, वेगवेगळ्या ठिकाणी गेलो पण मला बातमीसाठीचे पुरेसे मटेरियल होतं किंवा त्याला अनुषंगून जी माहिती लागणार होती काय मला मिळाली नाही. आणि मग एका ठिकाणी मला माहिती मिळाली, मी त्याची बातमी केली, बातमी छापून आली, दोन चार जणांनी कौतुक केलं, मस्त अँकरमध्ये ती बातमी लागली, कलर लागली. पण दुसऱ्या दिवशी मला असं वाटलं की पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करा अशी बातमी आली आणि मग त्या नुसतं बातमीमुळे लोकच पर्यावरण संवर्धनाकडे किंवा पर्यावरणपूरक रंगपंचमीकडे वळतील असं नाही आहे. मग मी खूप विचार केला आणि थोडंसं निष्कर्ष माझा असं निघाला की फक्त प्रबोधन करून किंवा लोकांना सांगून मार्गदर्शन करून काही होत नाही, तर प्रत्यक्ष कृती करणं गरजेचं आहे. आणि मग मी माझ्या भावाच्या मदतीनं म्हणजे माझा लहान भाऊ अजित आणि माझे कुटुंबीय यांच्या मदतीनं एक स्टॉल लावण्याचा निर्णय घेतला सात रस्त्याला. बातमीचा पुढचा टप्पा मी सांगतोय. गुरुदादा नमस्कार, जय महाराष्ट्र. आत्ताच मी आपल्या स्मशानभूमीतला किस्सा ऐकवला सर्वांना. तर मी सांगत होतो की मी इको फ्रेंडली क्लबची सुरुवात कशी झाली, मी रंगपंचमीची बातमी छापली आणि मग मला असं लक्षात आलं की बातमी छापून काही होणार नाही आहे, प्रत्यक्ष कृती गरजेची आहे. आणि मग मी माझ्या भावाला, माझ्या कुटुंबियांना आणि काही माझ्या समविचारी मित्रांना घेऊन एक सात रस्त्याला स्टॉल लावला. तिथे काही इको फ्रेंडली रंग अवेलेबल केले आणि मग माझ्या मित्रांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मी कळवलं की या ठिकाणी कोरडे रंग, इको फ्रेंडली रंग जे आपल्याला पाण्याविना खेळता येतील आणि लगेच पुसता येतील, जे आपल्याला शरीराला डोळ्याला कशाला हानिकारक नाही आहे. खूप छान रिस्पॉन्स मिळाला. 2000 मला वाटतं 15-16 ची ती गोष्ट असेल आणि मग आत्ता 5-6 वर्ष होत आली इको फ्रेंडली क्लबच्या चळवळीला. ती बातमी प्रत्यक्ष कृतीमध्ये मी उतरवली, इको फ्रेंडली रंगाचा स्टॉल लावला, माझा भाऊ तिथं थांबला, मी त्याच्या सपोर्टला गेलो. आम्ही मग रंगपंचमीचा स्टॉल लावून किंवा त्या थांबलो नाही. मग मला इको फ्रेंडली क्लब या नावाची सुरुवात कशी झाली ते सांगायचं आहे तुम्हाला. मी जेव्हा ते रंगपंचमीचे रंग अवेलेबल करायचा विचार केला त्यावेळेला इको फ्रेंडली म्हणजे हे कोण करते, कोणाच्या माध्यमातून करते, मला हे सांगणं महत्त्वाचं होतं. त्यामुळं मी धन्यवाद अमरीश सर, भेटू पुन्हा, तुम्ही ऐकताय खूपच छान वाटतं. इको फ्रेंडली क्लबची सुरुवात कशी झाली ते सांगते, थोडं सॉरी रिपीट होते पुन्हा. स्टॉल लावला आम्ही, आम्हाला लोकांपर्यंत पोहोचता आलं आणि मग त्या चळवळीला किंवा त्या स्टॉलला या चळवळीला काय नाव द्यायचं असा विचार करताना इको फ्रेंडली रंगाचं म्हणजे इको फ्रेंडलीवरून आम्ही इको फ्रेंडली क्लब असं नाव दिलं. आणि मग हे नाव आज कुठंपर्यंत पोचलंय, किती लोकांपर्यंत पोचलंय, या नावाने या चळवळीने काय काय केलं हे आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे. हो, सीडबॉल्सही उल्लेख करतो नितीन सर, धन्यवाद. सीडबॉल्सही मला सांगायचं आहे. आणि मग इको फ्रेंडली क्लब रंगापुरतं थांबला नाही तर आम्ही मग वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी राबवत गेलो. वृक्षारोपण असेल, सीडबॉलच्या कार्यशाळा असतील. एक पोस्ट मी केली होती की लोकांनी फळांच्या बिया गोळा कराव्यात, त्याचा सीडबॉल बनवावेत. मग ही पोस्ट नुसती पोस्ट न राहता आम्ही त्याची कार्यशाळा घेतली. 100-200 लोकं आले होते वेगवेगळ्या क्षेत्रातली. मी आता ही कृती थोडक्यात सांगतो. आपली माती घ्यायची काळी माती, सॉरी काळी माती घ्यायची. मी आत्ता जेवण करून बसलो त्यामुळे ढेकार येते, सॉरी. काळी माती घ्यायची, वेगवेगळ्या फळांच्या बिया घ्यायच्या आणि मग माती कालवून घ्यायची. या मातीला छोटे बॉलसारखे म्हणजे आता मला ते फिलिंग येतं मी शेडबॉल बनवलं असल्याचं, त्याला थोडंसं बॉलसारखा आकार द्यायचा. मग आपल्या त्या ज्या बिया आपण संकलित केलेत त्या टाकायच्या आणि मग त्याला बॉलचा आकार देऊन त्या सुकवायच्या. आपण जेव्हा फिरायला जाऊ, ट्रेकिंगला जाऊ, त्या निसर्गात टाकायच्या आणि झाडं येतील. अशी खूप छान संकल्पना आहे, चांगले रिझल्ट आहेत. तुम्हीही प्रयत्न करा आणि मी ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांना लिंकसुद्धा देऊन की हे कसं बनवायचं. सीडबॉलच्या वर्कशाळा आम्ही सर्वांसाठी राबवल्या, शाळांमध्ये राबवल्या,
कॉलेजमध्ये राबवल्या. आमचे सहकारी सचिन जगताप सर यांच्या माध्यमातून त्याचा एक व्हिडिओसुद्धा आम्ही बनवला लोकांपर्यंत जाण्यासाठी. आमचे कृष्णा नावाचे एक सहकारी आहेत, त्यांच्या माध्यमातूनसुद्धा आम्ही एक व्हिडिओ बनवला तो लोकांपर्यंत जाण्यासाठी. ही चळवळ लोकांपर्यंत जाण्यासाठी खूप जणांचं सहकार्य लाभतं आहे. इको फ्रेंडलीची चळवळ शिडबॉल बनवण्याची आहे किंवा आम्ही, मला असं वाटलं की माणूस निसर्गापासून दूर चाललाय. मी थोडासा विषय आता पुढे नेतो. माणूस निसर्गापासून दूर जात आहे असं वाटायला लागलं आणि मग मी स्वतः हिंदवी परिवाराच्या माध्यमातून एक दोन ट्रेकला जाऊन आलो होतो. भन्नाट वाटलं दोन तीन दिवस जाऊन आल्यानंतर. मग असं वाटलं की बाबा सातत्याने आपण गेलं पाहिजे किंवा आपल्या जवळच्या लोकांना आपल्या मित्रांना न्यायला पाहिजे. आणि मग इको फ्रेंडली क्लबच्या माध्यमातून आम्ही निसर्ग भ्रमंतीचे काही उपक्रम राबवले. मी स्वतः एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या माध्यमातून ट्रेकिंगला सुरुवात केली होती. हिंदवी परिवाराचे संस्थापक डॉक्टर शिवरत्न शेटे सर, अभिजित भडंगे सर असतील, अमोल मोहिते सर असतील, अनेक मान्यवरांचं मार्गदर्शन लाभत राहील याचा मला विश्वास आहे. आणि मग इको फ्रेंडली क्लबच्या माध्यमातून वेगवेगळे ट्रेक आम्ही प्लॅन केले. मी स्वतः कळसुबाईचं जे शिखर आहे ते 8 वेळा सर केले. राजगड असेल, रतनगड असेल, पन्हाळगड ते पावनखिंड मोहीम हिंदवी परिवाराच्या माध्यमातून मी सलग 7 वर्षे करतोय. खूपच भारी वातावरण असतं, पावसामध्ये चालायचं आणि त्या वातावरणात नक्की या एकदा. आणि मग पन्हाळगडचा हा जो ट्रेक करतो आपण, त्यावेळेला प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला पाहतायत असं फिलिंग येतं. खूपच भन्नाट, तुम्ही नक्की या. यावर्षी आता कोरोनामुळे काय होईल सांगता येत नाही, पण पन्हाळगड ते पावनखिंडची मोहीम तुम्ही नक्की जॉईन व्हा. वेगवेगळ्या ठिकाणी मी फिरलो आणि मग असं लक्षात आलं की अधिक लोकांना यात सहभागी करून घेतलं पाहिजे. आजवर 1000 लोकांना इको फ्रेंडली क्लबच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही निसर्ग भ्रमंती घडवली आहे. माझे अनेक सहकार्यांचं यात सहकार्य मिळालं मला. अरविंद मेहत्रे सर असतील, मनोज देवकर असतील, भाऊराव भोसले सर असतील, संजीव कुमार कलशेट्टी, रजनीकांत, महेंद्र, श्रद्धा, अभिषेक, अनेक जणांचं सहकार्य मिळालं ही चळवळ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. ही चळवळ लोकांपर्यंत पोचते, लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट होतोय. आणि हो, अभिजित बेळून केले त्यात की इको फ्रेंडली क्लबचा पहिला ट्रेक यशस्वी आणि खूप छान. धन्यवाद धन्यवाद. तुम्ही या एकदा वेळ काढून, नुसतंच कॉमेंट करू नका. या निसर्ग भ्रमंतीच्या माध्यमातून अनेक मान्यवरांना मला भेटता आलं. मी ट्रेकला गेल्यानंतर जे या क्षेत्रात पूर्वीपासून होते, मला या, जसे मी सुरुवातीला उल्लेख केला, माझे मित्र आनंद बनसोडे, तर ट्रेकची आवड नेमकी कशी लागली हे थोडंसं सांगतो सर्वांची परवानगी घेऊन. आनंदच्या अनेक बातम्या छापल्या मी ट्रेकच्या आणि मग एके दिवशी आनंदला म्हणालो, तुझ्या म्हणजे अरे तुरेच बोलायचो मी तेव्हा, बऱ्याच बातम्या छापल्या आणि एकदा आम्हालाही घेऊन जावा. आणि मग प्लॅन ठरला आनंद बनसोडे, म्हणजे एव्हरेस्टवीर आनंद बनसोडेसोबत महाराष्ट्रातील सर्वोच्च जे शिखर आहे कळसुबाईचं, ते ट्रेक आम्ही प्लॅन केला. खूप एक 25 ते 30 मुलं आले होते. मग तिथून ही आवड डेव्हलप होत गेली, लोकांपर्यंत पोचता आलं. अनेक मान्यवर पाहतायत. मला वाटतं की आता काही रिप्लाय देणं गरजेचं आहे. काही मुद्दे राहिलेत असं वाटत असेल तर नक्की कॉमेंट करा. म्हणजे मी, हां, शुभम कोळी सुरुवातीला म्हणत होते की सर दिसत आहात तुम्ही, धन्यवाद. राज खरात सर पाहत होते, सरांचं कॉमेंटही आहे. मंजुनाथ सर पाहत होते, रोहित तडवळकर आहेत, रजनीकांत अजूनही लाईनवर आहेत वाटतं, धन्यवाद रजनीकांत. सचिन मोरे सर आहेत, काशीनाथ भदगुंकी सर पाहत होते, त्यांनी कॉमेंटही केली आहे. मयूर दंतकाळे सर पाहत होते, त्यांनी कॉमेंट केली आहे. कुमार जी आहेत, अपूर्वा मॅडम आहेत, धन्यवाद मॅडम. प्रसाद सांजेकर सर आहेत, धन्यवाद सर, तुम्ही पाहताय आणि तुमच्या शुभेच्छा महत्त्वाच्या आहेत. माझे जुने सहकारी शिक्षक मित्र मुजावर सरही, मुजावर सर नमस्कार सांगितले. आनंद अंदोरे सरांनी जे बँकेमध्ये नोकरीला आहेत त्यांचाही शुभेच्छा आलेल्या आहेत. दीपक वैद्य सर आहेत, माझ्यासोबत ट्रेकला असतात. निरंजन राऊळ आहेत, त्यांनी पाहतायत. संदीप सर्वोदय सर आहेत, सगळ्यांची नावं थोडीशी घ्यावी त्यांच्यापर्यंत, म्हणजे त्यांची नावं माझ्यापर्यंत पोचली हे कळावेत यासाठी मी नावं घेतो आहे. सुरेश जी आहेत, जे नेचर कन्झर्वेशन सर्कलच्या माध्यमातून काम करतायत. इकबाल मोगल आहेत, दादा आपले कार्य खूपच प्रेरणादायी असं त्यांनी म्हणले. सोलापुरातील एक समाजसेवेचं व्रत घेतलेलं एक व्यक्तिमत्व जे आहे, मिलिंद भोसले सर, हे पाहतायत.
त्यांनी कॉमेंट केली आहे, सांची मॅडम आहेत ते पाहतायत, आशुतोष तोंडशे सर आहेत धन्यवाद, चेतन चव्हाण धन्यवाद, कुमारजी, सुजित शिंदे, माझे पत्रकारितेतील सहकारी आहेत मकरंद ढोबळे सर, आम्हाला पण मार्गदर्शन करा, नक्कीच आपण सगळे एकमेकांना मार्गदर्शन करतो. सचिन ओटकर आहेत, गुरुदादा पाहत होते, अमरीशजी कदम आहेत, लतीफ तांबोळी सर आहेत, नितीन कुलकर्णी सर आहेत, ते स्वतः पाहत होते आणि त्यांनी कॉमेंट पण केलेले आहेत. रविराज ढोबळे जे आहेत माझे पत्रकार मित्र आहेत, अभिजित बोळेंके आहेत, नितीन कुलकर्णी, डॉक्टर नितीन भोगे सर त्यांनी बेस्ट म्हणून पाठवले मला, म्हणजे ऑल द बेस्ट पाठवले. सर 15 वर्षापूर्वीची पत्रकारिता आणि आत्ताची पत्रकारिता या संदर्भात सांगावे. बर ठीक आहे, माझा सहकार माझा भाऊ पाहतोय. गणेश सिडबॉलबद्दल सांगा सर. हा सिडबॉलचा आत्ता मी उल्लेख केला, रसिका मॅडम पाहत होत्या पंढरपूरवरून, ॲडव्होकेट बिराजदार सर पाहतायत. मी माझे अनुभव शेअर केलेत, जर आणखी कोणाला काही वेगळे अनुभव ऐकायचे असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता. धावपळीमध्ये एका दुसरा मुद्दा राहू शकतो. मी सुरुवातीलाच जनसौख्य फाउंडेशनचे जे पदाधिकारी आहेत तारिक तांबोळी आणि माझा मित्र प्राध्यापक गणेश पवार यांना म्हणालो होतो की मी फार वेळ काही बोलू शकणार नाही, पण बोलता बोलता नेमका किती वेळ गेला आहे मला वाटतं एक अर्धा ते पाऊण तास झाला असेल. खूप छान वाटतं तुमच्या सर्वांशी बोलून, जवळपास आत्ता 30 लोकं पाहतायत. काही तुमच्या डोक्यात असेल तर तेही मला सांगा, म्हणजे ते बोलता येईल. मी स्वतः रिपोर्टर म्हणून जेव्हा बाहेर जातो, आत्ता सध्याचा कालावधी नेमका काय ते सांगतो, आपल्यापैकी काही लोकं बाहेर जात नसतील, सगळीकडे सगळे रस्ते मोकळे आहेत, तुमच्या आजूबाजूचा परिसर फुललेला असेल कारण लोकांना भाजी घ्यायची आहे किंवा अन्य काही हे घ्यायचे आहेत. मलकप्पा सर धन्यवाद. लोक जे मुख्य रस्ते आहेत आपले ते सगळे मोकळे पडलेले आहेत, जागोजागी पोलिसांनी बंदोबस्त लावलेला आहे, पोलीस आपल्या सुरक्षेसाठी पोलीस चौकात थांबलेले आहेत, त्यामुळे पोलिसांना त्रास होऊ नये याचाही तुम्ही काळजी घ्या. कोरोना काय आहे हे मी आत्ता सांगणार नाही, आपण वेगळ्या माध्यमातून ते तुमच्यापर्यंत पोहोचलेलंच आहे. मास्क लावा, सॅनिटायझर लावा, तुमच्या पत्रकारितेमधील खूपच चांगली मैत्री आहे, धन्यवाद दादा. कॉमेंट्स करतायत काही मंडळी. कोरोना काय आहे, कोरोनाचा आकडा वाढतोय सोलापूरमध्ये, 150 जवळपास आकडा गेलाय, भयानक आहे सगळं. भविष्यात काय वाढून ठेवलं नेमकं सोलापूरच्या आणि जगभराच्या काय सांगता येत नाही. थोडंसं वर्तमानपत्रात तरुणांसाठी स्पेस हल्ली खूपच कमी आहे. हा सर बरोबर आहे, थोडंसं कमर्शियल होतेत सगळे माध्यमं. जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला तरुणांना पेपरमध्ये जागा मिळायची, पूर्ण पानं तरुणाईला मिळायची. आता थोडंसं प्रमाण कमी झालं, बंद झालं असं मी म्हणणार नाही, तरुणाईला संधी मिळते लिखाणाची, पण आता माध्यम बदललं. बरं झालं सर तुम्ही विषय काढला, बदललेल्या माध्यमाविषयी थोडंसं बोलतो मी. पूर्वी पेपरमध्ये एखादी बातमी वाचकपत्र सहज छापून यायचं, पेपरला पानं भरपूर असायची, पण आत्ता अलीकडे वर्तमानपत्राची पानं कमी होत आहेत, जाहिरातींचा भाग आहे, मुख्य बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं बाब आहे, ह्या सगळ्या गोष्टीमुळं तरुणाईला किंवा वेगळ्या विषयांना पुरेशी जागा मिळत नाही हे मान्य आहे. म्हणून थोडंसं आत्ता डिजिटलचा कल आपल्या सर्वांना माहिती आहे. मी स्वतः आत्ता प्रिंट मीडियामध्ये 15 वर्ष होतो आणि आत्ता स्मार्ट सोलापूरकर पोर्टलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. थोडंसं आता सगळेच जण डिजिटलकडे जातात हे आपल्या सर्वांना मान्य करावं लागेल. घरी येणारं वर्तमानपत्र आणि आत्ता आपल्या हातातला स्मार्टफोन या दोन्हींमध्ये फारच फरक आहे. हो मी अमृतसरांचं एक कॉमेंट आहे त्याला उत्तर देतो. इको फ्रेंडली गणेशोत्सव इको फ्रेंडली क्लबच्या माध्यमातून आम्ही राबवला. इको सायकल क्लबची सुरुवातसुद्धा आम्ही सोलापुरात केली, मला सांगायला आवडेल, बोलण्याच्या ओघात ते राहून गेलं. धन्यवाद अमरीश सर तुम्ही आठवणीने ते सांगितलं. तर मी बदललेल्या मीडियाबद्दल बोलत होतो की आत्ता पत्रकारिता बदलते, प्रिंटकडून डिजिटलकडे जाते हे तुम्हाला लक्षात येते. वर्तमानपत्राची विश्वासार्हता कायम आहे, ती टिकून राहील, पण प्रत्येकाच्या हातात जे आता डिजिटल माध्यम गेलं त्यामुळं पत्रकारिता थोडीशी डिजिटलच्या दिशेने जाते. वेगवेगळे पोर्टल येत आहेत, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपला विषय लोकांपर्यंत पोहोचवला जातो आणि सगळ्यातले सगळे माध्यम. धन्यवाद
दीपक माने सर, नाइस वर्क, इको फ्रेंड, इको टूरिज्म बद्दल. पर्यटन महामंडळाचे अधिकारी आहेत दत्तात्रय पाटील सर, धन्यवाद. तुमची कॉमेंट महत्त्वाची माझ्यासाठी. बदललेल्या मीडियाबद्दल मी बोलत होतो की डिजिटली होत आहे सगळं. तुम्ही आत्ता बघा, गेल्या 1.5 महिन्यामध्ये आत्ता खूप लोक पाहत आहेत. मी हा विषय थोडासा सिरियस आहे. गेल्या 1.5 महिन्यापासून कोणत्याही वृत्तपत्राला, कोणत्याही कंपनीची, कोणत्याही सरकारी यंत्रणेची जाहिरात मिळत नाही. लक्षात घ्या, कोरोनामुळे कुठलीही जाहिरात सध्या पेपरला मिळत नाही आहे. त्या अडचणीतसुद्धा वृत्तपत्र चालू आहेत. काही मोठ्या संस्था आहेत, त्यांना हे शक्य आहे. आणि मग अशामध्ये वृत्तपत्रांना जाहिराती मिळत नाही आहेत, थोडंसं अडचणीत आहेत वृत्तपत्र सगळे. आणि मग वितरण व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. कोरोनामुळं घरोघरी पेपर पोचवता येत नाही आहे, त्याच्याही अडचणी आहेत. आणि मग या सगळ्यांचे परिणाम पत्रकारितेवर नक्कीच होणार आहे. अनेकांच्या नोकऱ्या जाणार आहेत, अनेक जण टेन्शनमध्ये आहेत भविष्यात काय होईल. जो होगा सो होगा. तुमच्या सर्वांच्या सदिच्छेमुळं ज्या काही चांगल्या संकल्पना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, चांगले मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी स्वतः स्मार्ट सोलापूरकर पोर्टलच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. म्हणजे डिजिटलचा विषय म्हणून सांगतोय. आणि मग डिजिटल माध्यम आता सर्वांना माहितीच आहे. मला वाटतं थांबायला पाहिजे, आता खूप वेळ झाला असेल. तरीसुद्धा 40 मंडळी हे पाहतायत. थांबावं का आणखी काही बोलावं यासाठी तुम्ही काही कॉमेंट करू शकता. 5-10 मिनटं आपण बोलूया. तुम्हाला काही एक नितीन सरांनी असं सुचवलं की तरुणांसाठी पत्रकारीमध्ये काय संधी आहे. नितीन सर, पत्रकारितेमध्ये तरुणांसाठी संधी आहे, सॉरी खूप संधी आहेत. प्रिंटला आहे, डिजिटल आहेत, पण जसं की मी सुरुवातीला सांगितलं, पत्रकारितेमध्ये पैसा मिळत नाही. आपण सगळ्या जगाचे प्रश्न मांडू शकतो, पण आपले प्रश्न कुणीच सोडवत नाही. पत्रकारांना मान सन्मान सगळं मिळतं, पण पैसा नाही मिळत. प्रामाणिकपणे नोकरी केली तर नाहीच नाही मिळत. नितीन सर, तुम्हाला हे उत्तर दिलं मी की करिअरचे खूप संधी आहेत, प्रयत्न करायला हरकत नाही ज्यांना कोणाला यायचं, पण पैसा नाही. हे मी मुद्दामून सांगतो आहे. अनेकांचे कॉमेंट्स आलेत. अमरीश सर आहेत. हा बालाजी सर, नमस्कार सर. PDF पेपर कायदेशीर का बेकायदेशीर यावर प्रकाश टाकावा. ॲडव्होकेट नागनाथ बिराजदार सरांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. तर विषय असा आहे, मी आत्ता एका मोठ्या माध्यमसमूहातून रिसेंटली थांबवलं आहे माझं काम, सकाळ माध्यमसमूहातून. आणि मग एक लक्षात घ्या, PDF पेपर असो किंवा डिजिटलची तुमची लिंकवाला पेपर असो किंवा ती बातमी असो, ती जेव्हा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल तेव्हा त्यातून रेव्हेन्यू जनरेट होईल. जेव्हा अधिकाधिक लोक PDF पेपर डाउनलोड करतील साईटवर जाऊन एखाद्या दैनिकाच्या, त्यावेळेला त्या पेपरला रेव्हेन्यू मिळू शकतो, पैसे मिळू शकतो, किंवा त्याचा रीच लक्षात येऊ शकतो. पण आत्ता एखाद्या तरुणाने एखाद्या साईटवरून एखाद्या दैनिकाची फाईल डाउनलोड केली आणि ती लाखो लोकांपर्यंत पोहोचवली, तर त्या PDF फाईलचा आणि त्या वृत्तसमूहाचा, त्या संस्थेचा काहीच संबंध राहत नाही. त्या संस्थेला त्याचा काहीच रीच कळत नाही, किती लोकांपर्यंत गेली, किंवा त्याचा रेव्हेन्यूसुद्धा मिळत नाही. तर ज्या आत्ता अलीकडे काही मोठ्या माध्यमसमूहांनी त्याच्यावर आक्षेप घेतला आहे, ते काही अर्थी बरोबरच आहे. एका तरुणांनी ते डाउनलोड करणं आणि लाखो लोकांना पोहोचवणं PDF फाईल, यात काहीच अर्थ नाही आहे. आत्ता आम्ही स्वतः, म्हणजे एखादी बातमी छापून आली तर ती लोकांनी फोटो काढून टाकणे किंवा त्याचा स्क्रीनशॉट टाकणे, याच्यात काहीच अर्थ नाही आहे. लोकांनी एकतर पेपर घेऊन वाचायला हवा किंवा त्या वेबसाईटच्या किंवा त्या यूट्यूबच्या लिंकवर जाऊन बातमी पाहायला हवी, आपले स्वतःचे मतं तिथं व्यक्त करायला हवीत, तिथं लाईक करायला हवं किंवा तुम्हाला जे काही वाटतं ते, तेव्हा त्याचा रीच लक्षात येऊ शकतो किंवा त्या चॅनलला, त्या संस्थेला त्याचा फायदा तोटा लक्षात येऊ शकतो. नागनाथ सर, मी ते सांगितलेलं आहे, PDF फाईल कायदेशीर का बेकायदेशीर हा विषय थोडासा मोठा आहे, पण वृत्तपत्र संस्थांसाठी ते थोडंसं निगेटिव्हच आहे. पण यातही तरुण भारतसारखे काही जे दैनिक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आमचं PDF फाईल लोकांपर्यंत पोचवा, आमचं कुठलाही आक्षेप नाही आहे. दोन्ही बाजू आहेत, काही लोक चुकीचं म्हणत आहेत, काही लोक नको म्हणत आहेत. एक माझे मित्र आहेत ज्यांना मी 2-3 दिवसापूर्वीच भेटलो, दीपक फुले असं त्यांचं नाव आहे. दीपक आणि त्यांचे मित्र वेगवेगळ्या पेपरचे जे PDF फाईल असतात
ते एकत्रित करतात, या सगळ्या फाईल एकत्रित करून ते हजारो लोकांपर्यंत पोहोचवतात. मी दीपकचा मधवन उल्लेख करतोय, तो पाहत असेल किंवा त्याला नंतर लक्षात येईल. आणि मग तो 6 महिन्यापूर्वी मला जेव्हा विचारलं त्यांनी, सर आम्ही हे करतोय ते योग्य आहे का, म्हणजे चालेल का, मी त्यावेळेसुद्धा त्याला म्हणलं होतं की बाबा हे तुमच्या रिस्कवर करा किंवा तुम्हाला मी काही सांगू शकणार नाही. पण आत्ता गेल्या आठवड्यात जेव्हा हा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला की वृत्तपत्रांच्या PDF फाईल एकमेकांना पाठवणं योग्य की अयोग्य किंवा कायदेशीर त्यांच्यावर कारवाई होईल, त्यावेळेला तो त्यांनी पुन्हा एकदा मला फोन केला आणि मग आम्ही बोलत होतो. मी त्याला हाच सगळा मुद्दा सांगितलं की तू डाउनलोड करणार आणि लोकांना पाठवणार, त्या प्रेसला किंवा त्या संस्थेला काहीच फायदा नाही, त्यातनं त्याचा रीच सुद्धा लक्षात येत नाही किंवा एकाने डाउनलोड करून लाखो लोकांना पाठवणे यात काहीच अर्थ नाही. आणि मग मी त्याला असं सुचवलं की तू कुठल्याही यूट्यूबच्या किंवा वेब पोर्टलच्या लिंक्स लोकांना शेअर करू शकतो, या लिंकच्या माध्यमातून लोक तिथं जातील, बातमी वाचतील किंवा यूट्यूबची बातमी पाहतील, बातमीला त्याचा रीच लक्षात येऊ शकतो. मी थोडंसं फोन कट करतो, माझ्या मित्राचा फोन आहे. बातमीचा रीच लक्षात येऊ शकतो आणि मग त्या संस्थेला त्याचा फायदा होऊ शकतो. थांबायला हवं का मातीच्या गणपतीबद्दल? ओ धन्यवाद संतोष उदगरी मालक, माझे सहकारी आहेत संतोषजी. एक विषय महत्त्वाचाच आहे मातीच्या गणपतीबद्दल, थोडंसं बोलतो मी पत्रकारतेकडून पुन्हा एकदा पर्यावरणाच्या ह्याच्याकडे. जसं की मी म्हणालो, नुसतंच प्रबोधन करून किंवा लोकांना सांगून काही होत नाही. 4-5 वर्ष मी माझ्या फेसबुकच्या माध्यमातून किंवा मित्रांच्या माध्यमातून लोकांना सांगत होतो की बाबा मातीच्या गणपती बसवा, पर्यावरणाची काळजी घ्या, POP गणपती आणू नका. मग नुसतंच प्रबोधन करून काही फरक पडत नव्हता. मग मी माझ्या सहकारी मित्रांना, समविचारी मित्रांना एकत्र घेऊन इको फ्रेंडली क्लबच्या माध्यमातून आम्ही, माफ करा, इको फ्रेंडली क्लबच्या माध्यमातून वेगवेगळ्या शाळांमध्ये, वेगवेगळ्या कॉलेजमध्ये आम्ही मातीचे गणपती कसे बनवावेत याच्या कार्यशाळा घेतल्या. आम्ही मुलांना ते दाखवलं, मातीमध्ये त्यांना हात मातीचा तो गोळा एकत्रित करून त्याच्यापासून गणेश मूर्ती कशी बनवायची हे आम्ही सांगितलं. आणि मग काही जे स्थानिक मूर्तीकार आहेत सोलापुरातले, त्यांना आम्ही भेटलो आणि त्यांना विनंती केली की तुम्ही आम्हाला मातीचे गणपती अवेलेबल करून द्या. त्यावेळेला मूर्तीकारांचं असं म्हणणं होतं की सर मातीचे गणपती बनवणं थोडंसं अवघड आहे, अवघड म्हणण्यापेक्षा फायदेशीर नाही आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की दिवसभरात आम्ही 100 POPचे गणपती तयार करतो. आता हा व्हिडिओ पाहताय, पाहत जे मंडळी पाहतात त्यांनी थोडंसं व्यवस्थित गांभीर्यपूर्वक ऐका. POPच्या गणपती दिवसभरात 100 तयार होऊ शकतात एखाद्या मूर्तीकाराकडनं, पण मातीच्या जर गणपती त्याला तयार करायचे असतील, पर्यावरणपूरक गणपती, तर तो दिवसात 10 तयार करू शकतो. आणि मग 10 मूर्ती विकून त्याला काय फायदा मिळतो ह्याचा अंदाज तो मिळेल, किंवा 100 मूर्ती विकून भरपूर पैसे मिळतील. पण मग आम्ही तरी 1-2-3 मूर्तीकारांना तयार केलं, त्यांना प्रोत्साहन दिलं की बाबा तुम्ही आमच्यासाठी का होईना मातीच्या मूर्ती बनवून द्या, आम्ही त्या लोकांपर्यंत पोचू. गेल्या 3-4 वर्षापासून आपण मातीच्या गणेशमूर्ती लोकांपर्यंत पोचवत आहोत, खूप चांगला रिस्पॉन्स त्याला मिळतो आहे. यूट्यूब चॅनलविषयी मार्गदर्शन करा गणेशजी, बोलतो मी. आणि मग मातीच्या गणपती लोकांपर्यंत पोचवताना आम्हाला एक असं लक्षात येतं की लोकांना हे हवं होतं पण उपलब्ध होत नव्हतं. त्यावेळेला आम्ही एक माध्यम बनून त्यांच्या समोर गेलो, लोकांचा रिस्पॉन्स मिळतोय, लोकांच्या सूचनाही येत आहेत. माफ करा, मी जेवण करून बसलो त्यामुळे ढेकार येत आहेत. मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. सोलापूरमध्ये पत्रकारितेत शिक्षण कसं घेता येईल? मी मातीचा गणपतीचं विषय पूर्ण करून इकडे येतो. मातीच्या गणपती अधिकाधिक लोकांनी स्थापन कराव्यात, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, यासाठी आम्ही इको फ्रेंडली क्लबच्या माध्यमातून प्रयत्नशील आहोत. तुम्हा सर्वांचं सहकार्य, प्रोत्साहन अपेक्षित आहे. आपण या विषयावर पुन्हा बोलत राहू. जर कुणाला या सगळ्या विषयांच्या अनुषंगानं काही बोलायचं असेल, गप्पा मारायचं असेल, सवडीप्रमाणे भेटायचं असेल, तर मला फोन करू शकता. मी माझा नंबर सांगतो आत्ता, किंवा तुम्हाला ते खाली कॉमेंटमध्ये सुद्धा मी टाकेन. माझा मोबाईल नंबर आहे 5 8 8 8 8 5 8 56 53 0 5 8 56 53 0 हा माझा मोबाईल नंबर आहे, आपण पुन्हा बोलू शकतो. नितीन जाधव सरांनी एक प्रश्न विचारला आहे, पत्रकारितेचं शिक्षण कसं घेता येईल? सोलापूर विद्यापीठामध्ये पत्रकारितेचा कोर्स आहे, त्या ठिकाणी शिक्षण तुम्हाला घेता येईल, डिग्री त्या ठिकाणी घेता येईल तुम्हाला. मला आणखी एक सांगायला आवडेल की जिथून माझं शिक्षण झालं, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये सुद्धा तुम्हाला पत्रकारितेचं शिक्षण घेता येतं. त्या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करू शकता, दर रविवारी क्लास असतो तिथं.
अजय बनसुडे सरांचा एक कॉमेंट आलेला आहे, कंबर तलाव सातत्याने जलपर्णी वाढते याबद्दल सांगाल. संभाजी तलाव बोलाल तर मी खूपच भावनिक होऊन जातो, कारण माझ्या अनेक मित्रांना माहिती आहे संभाजी तलाव प्रदूषण मुक्त व्हावा यासाठी मी किंवा अनेक लोकांनी, अनेक संस्थांनी, अनेक माध्यम समूहांनी प्रयत्न केलेत, पण सद्यस्थिती काय आहे तुम्हालाच माहिती आहे. म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आजूबाजूच्या जवळपास 22 सोसायट्यांचं पाणी, संभाजी तलावाच्या 22 सोसायट्यांचं सांडपाणी, ड्रेनेजचं पाणी संभाजी तलावात सोडलं जातं. हे फारच धक्कादायक आहे. पूर्वी कधी काळी त्या ठिकाणी कमळाची फुलं फुलायची, पक्षी दिसायचे. आपले ज्येष्ठ जे पक्षीतज्ज्ञ होते सलीम अली, हेही या ठिकाणी येऊन गेलेत. अनेक मान्यवरांनी याला व्हिजिट केली. कधी काळी आपले संभाजी तलाव जबरदस्त होतं, निसर्गसंपन्न होतं, पण मी जेव्हापासून पाहतोय तेव्हापासून तर हे जलपूर्णीने व्यापून गेलेलं आहे. जागोजागी ड्रेनेजचे लाईन आहेत, कचरा आहे. मी मला प्रचंड चीड आहे या सगळ्यांची, पण काय आता काय बोलणार मी. सोलापुरातच आपण मर्यादित न राहता आपण संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक अनेक ठिकाणी संवर्धन छान करत आहात. रमेश खरमाळे सर धन्यवाद, तुम्ही कॉमेंट केली मला खूप छान वाटलं. रमेश खरमाळे सर माजी सैनिक आहेत, सध्या वन विभागात कार्यरत आहेत, आणि ते छत्रपती शिवरायांची जन्मभूमी किल्ले शिवनेरी या किल्ल्याच्या परिसरात त्यांचं घर आहे, आणि ते जुन्नरचे आहेत. खूप छान मोठं आहे त्यांचं काम, म्हणजे ते माझे मार्गदर्शक आहेत. त्यांचं जे पुस्तक होतं त्यांनी लिहिलेलं अनुभव, ते मी वाचलं, खूप जबरदस्त अनुभव आहे त्यात. धन्यवाद रमेश सर. अपूर्व मॅडम असं विचारत आहेत की पत्रकारितेसाठी काही वयाची अट आहे का. वयाची असं काही अट नाही, पण एक 18 वर्षानंतर आपलं शिक्षण जेव्हा पूर्ण करून आपण बाहेर पडतो त्यावेळेला जनरली लोक येतात. पण पाहताय आता यूट्यूब हे माध्यम पत्रकारितेचं माध्यम आहे. जी काही आपल्याकडची माहिती आहे, जी काही इन्फॉर्मेशन आहे, ती लोकांपर्यंत पोहोचू नये याला पत्रकारिता आपण म्हणू शकतो. ती थोडीशी अधिक माहिती जाणून घ्या. आता एखादी गोष्ट मला कळाली तर ती त्याची अधिक माहिती काढणं आणि लोकांना पोहोचवणं, सॉरी, हे आपलं काम आहे. पत्रकारितेसाठी कुठलीही वयाची अट नाही आहे, पण शिक्षण झालेलं असलं पाहिजे आणि त्याला प्राथमिक माहिती असली पाहिजे की काय पोहोचवायला पाहिजे. सुहास ओळागड्डे सर म्हणत आहेत इको फ्रेंडली गणेश आयडॉल, कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद सर. विजय भोसले सर म्हणतात इको फ्रेंडली ग्लोब कंटिन्यू टू ग्रेट जॉब. अरे वा, धन्यवाद सर. या सगळ्या अशा प्रोत्साहनामुळेच हे काम चालू आहे, आणि हे काम फक्त मी करत नाही आहे, माझ्यासोबत जी काही समविचारी मित्रमंडळी आहेत त्यांच्यामुळे शक्य होते. मी थोडंसं एक वाक्य सांगतो, तुम्ही थोडंसं लक्षात घ्या. प्रत्येकाला पर्यावरण संवर्धनाविषयी काहीतरी करावं, काहीतरी करावं असं वाटत असतं लहानपणापासून. ते काय करावं, कधी करावं, कुणासोबत करावं, कुठं करावं हे माहीत नसतं. मी पुन्हा एकदा वाक्य घेतो, पर्यावरण संवर्धनासाठी काहीतरी करावं असं वाटत असतं, कधीतरी करावं, कुठंतरी करावं, कोणासोबत तरी करावं, पण ते कसं सुरुवात करावी, काय करावं हे गोंधळून अनेक मंडळी गेले असतात. मी कधी 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 काळी गोंधळून गेलेलो होतो. पण इको फ्रेंडली क्लबची जेव्हा सुरुवात झाली सोलापुरात, अनेक मंडळी याला जोडली गेली, अनेक तरुण आले, अनेक कुटुंबीय याला जोडले गेले. या पर्यावरण क्षेत्रासाठी ज्यांनी मला मार्गदर्शन केलं सोलापुरातले, नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे भरत छेडा सर असतील, वन्यजीव संरक्षण समितीचे मुकुंद शेटे सर असतील, शिवानंद हिरेमठ सर असतील, आपले वाईल्डलाईफ फोटोग्राफर किंवा अभ्यासक डॉक्टर व्यंकटेश मेहतन सर, मानद वन्यजीव रक्षक निनाद शहा सर, सिद्धराम पुराणिक सर असतील, अरविंद कुंभार सर असतील अकलूजचे, जे अकलूजवरून आता मूळ त्यांच्या गावी गेलेत. अनेक मंडळी या क्षेत्रात काम करत आहेत. आनंदजी आलेले आहेत, नमस्कार आनंदजी. तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे, तुमचा उल्लेख केलेलाच आहे. इको फ्रेंडली क्लबच्या माध्यमातून हिप्परगा तलावातील गाळ काढण्यासाठी काही जागृती करता येईल का. स्वामीनाथ दादा, हिप्परगा तलावाचा विषय खरंच गरजेचं आहे. त्या हिप्परगा तलावातून शहराला पाणी पुरवठा होत असतो, आणि मग भक्ती जाधव मॅडम असतील किंवा त्यांच्या संस्थेने हिप्परगा तलावातील गाळ काढण्यासाठी एक मोठी चळवळ उभी केली आहे. आपण इको फ्रेंडली क्लबच्या माध्यमातून नवीन काहीतरी करण्यापेक्षा भक्ती जाधव मॅडमच्या त्या चळवळीला हातभार लावूया आणि ती चळवळ मोठी करूया. एकदा निवांत भेटा, आपण चर्चा करूया, काही करता आलं तर नक्कीच करू. गणेश अडसूळ सर म्हणतात यूट्यूब चॅनल विषयीचे अनुभव सांगा.
गणेशजी, यूट्यूब आपण सगळेच पाहतो, मी पाहत होतो किंवा पाहतो, यूट्यूब हे काय म्हणतात त्याला, लिमिट नाही असं माध्यम आहे. खूप साऱ्या बातम्या, खूप सारी माहिती यूट्यूबवर आहे. अनेक मराठी माणसं यूट्यूबवर आहेत. आपण पाहतोय की एक आजी आहे, ती वेगळ्या भाज्या कसं करायची ती सांगते यूट्यूबच्या माध्यमातून, किंवा गावरान जेवण कसं करावं हे सांगितलं जातं यूट्यूबच्या खूप सारे विषय यूट्यूबच्या माध्यमातून हाताळले जात आहेत. त्याचा जेव्हा रीच वाढेल, त्यातून काही रेव्हेन्यू जनरेट होईल, लोकांपर्यंत पोचतील, असा तो सारा विषय आहे. साहेबराव म्हणत आहेत, खूप छान मार्गदर्शन करत आहात सर, नवीन पत्रकार बंधूंसाठी धन्यवाद सर, धन्यवाद. धीरज सर नमस्कार, आपली कळसूबाई शिखर मोहिमेत भेट झाली, आपला हर हुन्नरी अभ्यासू निसर्गाप्रती असलेली ओढ जाणवली, धन्यवाद सर. आपण श्रीयुत आणून सरांसोबत ट्रेकला गेलो होतो, खूपच मजा आली होती. त्याच्याविषयीची गप्पा पण नंतर मारूयात. खूपच भारी म्हणजे तुमची ती सोबत, तुमची मैत्री आजही आठवते. धन्यवाद तुमची कॉमेंट. नितीन सर, गेल्या पाऊण तासापासून आपण आपल्या प्रश्नाला अगदी मग मनमोकळेपणाने उत्तर दिलीत, सविस्तरपणे मांडलात, धन्यवाद. 48 लोक आत्ता ऑनलाईन आहेत, मला वाटतं मी थोडंसं थांबावं. जलपर्णीचा प्रश्न बिकट आहे, त्यातून मार्ग निघायला हवा. जलपर्णीचा प्रश्न सामाजिक संस्थांनी खूपच लावून धरला, माध्यमांनी लावून धरला, पत्रकारांनी म्हणून आम्ही लावून धरला, काही होत नाही आहे. निधी येतोय, निधीवरनं मी थोडं सांगतो. संभाजी तलावाच्या सुधारणेसाठी, प्रदूषण मुक्तीसाठी 5 कोटी रुपये शासनाने मंजूर केलेत, याचे डॉक्युमेंट्स आहेत. आणि हे पैसे आले कुठे गेले कुठे याची उत्तर आत्ता तरी नाही आहेत. शासनाने पैसे दिले, प्रत्यक्षात काम सुरुवात होत नाही. आपण जेव्हा महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारतो त्यावेळेला त्यांची उत्तरं अशी असतात, सोलापुरातल्या संभाजी तलावाच्या सुशोभीकरणाचं कामाचं टेंडर घ्यायला, लक्षात घ्या आपण ही सर्व मंडळी ऐकताय, संभाजी तलावाच्या सुशोभीकरणाचं स्वच्छतेचं कामाचं टेंडर घ्यायला कुठलीही संस्था, कुठलीही कंपनी तयार नाही आहे. कुठलीही कंपनी तयार नाही आहे. त्याचं कारण असं आहे, जेव्हा ही मंडळी टेंडर घेतील त्यावेळेला स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार ही मंडळी त्या ठेकेदाराकडून, त्या कंपनीकडून आपला वाटा मागतील, पैसे मागतील, आणि मग ते काम पेंडिंग पडेल, बोंबाबोंब होईल, असे सगळे विषय आहेत. सोलापुरात कुठलीही कंपनी ठेका घ्यायला, काम करायला तयार नाही आहे, तेच संभाजी तलावाच्या बाबतीत आहे. आनंद सर म्हणत आहेत, आपण सर्वांसाठी प्रेरणादायी आहात, नवीन युवकांसाठी काय सांगाल. नवीन युवकांसाठी मस्त मजेत राहा, अभ्यास करा, नवीन नवीन माफ करा, नवीन नवीन ओळखी करून घ्या, नवीन नवीन ठिकाणी फिरायला जा, व्यक्त व्हा, बोलायला शिका, लिहायला शिका. तरुणांना हा संदेश आहे, जेव्हा आपण भेटत जाऊ, बोलत जाऊ, फिरायला जाऊ, खूप काही शिकता येईल. इको फ्रेंडली विषयी मला विजय सरांना सांगायचं आहे. आपण प्रत्येकजण, जसं की मी सुरुवातीला म्हणालो की प्रत्येकाला पर्यावरणाविषयी काहीतरी करावंसं वाटतं, आणि मग आपला आपण आपल्या घरापासून सुरुवात करू शकतो की प्लास्टिकचा कमीत कमी वापर असेल, कॅरीबॅगचा वापर न करणं असेल. आता जेव्हा केव्हा आम्ही बाजारात खरेदीला जातो त्यावेळेला कापडी पिशवी माझ्याकडे डिक्कीमध्ये असते. जर चुकून चुकून म्हणजे देतातच दुकानदार प्लास्टिकचे कॅरीबॅग, फळं घालून, मिठाई घालून, काहीतरी घालून देतातच. आणि मग मी त्यांना सांगतो की बाबा तुझी कॅरीबॅग नको आहे मला, माझ्याकडे पिशवी आहे. आणि मग ते मी नुसतंच नाकारत नाही तर त्याला तेही सांगतो की बाबा तू असं रोज किती लोकांना कॅरीबॅग देशील, तुझ्या एका कॅरीबॅगमुळं म्हणजे तुझ्या 1000 कॅरीबॅगमुळं किती कचरा होणार आहे, याचा तू काय विचार करणार आहेस का. आणि मग इको फ्रेंडलीच्या अनुषंगानं बरेच प्रश्न आहेत, बरीच उत्तरं आहेत. हळूहळू आपण इको फ्रेंडली होऊया, तुम्ही स्वतः सुरुवात करा. यूट्यूबवर माहिती किती प्रमाणात खरी असते अभिषेक जी, यूट्यूबवरची माहिती बऱ्याचदा खोटी असते हे मी तुम्हाला सांगतो, पण तुम्हाला जर विश्वासार्हता असलेली खरी माहिती अपेक्षित असेल तर तुम्ही चांगले चॅनल सबस्क्राईब करा, त्यांची नोटिफिकेशन जाणून घ्या, किंवा त्यांना त्यांच्या संपर्कात राहा. तुम्ही जर कुठलेही फालतू यूट्यूब चॅनल लाईक केले, सबस्क्राईब केले, तर तुम्हाला त्यांचे अपडेट येतील. तुमची इच्छा नसताना तुम्हाला ते पाहत बसावं लागेल, तुमचा वेळ जाईल, तुमची मानसिकता निगेटिव्ह होऊन जाईल, मग तुमचा यूट्यूबवरचा किंवा माध्यमांवरचा विश्वास उडेल. त्यामुळं चांगले चॅनल सबस्क्राईब करा, चांगली माहिती मिळवा, त्यामुळं
हे माध्यम चांगलं आणि वाईट दोन्ही आहे, त्यामुळे आपण चांगल्याच्या मागे जाऊया. प्रफुल्ल पवार सर धन्यवाद. खूप सोलापूरमध्ये आलेला हा सर्व निधी संभाजी तलाव करीतच असतो का? सोलापुरात इतरही स्थळं आहेत जसं की किल्लाबाग वगैरे वगैरे, इथंही विकास खर्च होत नाही. 5 कोटी गायब एकाच ठिकाणी. धीरज सर, हा निधी शासनाने 5 कोटी रुपयांचा मंजूर केला आहे, पण तो अद्याप खर्च झालेला नाही आहे. आणि तुम्ही म्हणता इतरही ठिकाणं आहेत, मान्य आहे, तिथंही विकास व्हायला हवा, पण आपलं सोलापूरचं फुफ्फुस म्हणून आपण संभाजी तलावकडं पाहतो. संभाजी तलावमध्ये तुम्ही फिरायला गेलात, मी फिरायला गेलो आहे, कधी काळी तिथं कमळाची फुलं उगवायची, आता जलपर्णी उगवते, प्रचंड वास, प्रचंड दुर्गंधी, जवळपास 22 सोसायट्यांचं घाण पाणी त्या ठिकाणी आहे. न संपणारा विषय आहे, चालायचं, जे होईल ते होईल, आपण पाठपुरावा करू. आणि संभाजी तलावासाठी आपण नक्कीच पाठपुरावा करत राहू. आता हे बघूया, कोरोनाचा हा जेव्हा विषय संपेल आपण हा विषय पुन्हा एकदा लावून धरूया. सोलापुरातलं संभाजी तलाव प्रदूषणमुक्त झालं पाहिजे, इतरही स्थळांचा विकास झाला पाहिजे, सोलापुरातलं पर्यटन इथलं वाढलं पाहिजे. धन्यवाद. पुढे आणखी काही. आयजकजी नमस्कार. कंबा तलावच्या बाबतीत खूपच धक्कादायक आहे, काय बोलायचं. प्रिंट मीडियामध्ये तुम्ही कोणत्या दैनिकात जॉईन होऊ शकता, मात्र वेबच का? बरोबर आहे बालाजी सर, मी जॉईन होऊ शकतो, पण माध्यम थोडंसं बदलतं आहे आता, प्रिंटकडून थोडंसं डिजिटलकडे जाते. उद्या किंवा भविष्यात काय होईल मी आत्ता सांगणार नाही, पण सध्या तरी मी कुठल्या माध्यमसमूहात नाही आहे. 15 दिवस झालं मी सकाळची नोकरी थांबवली आहे. तिथल्या काही वैयक्तिक माझ्या अडचणी होत्या, पगाराच्या अडचणी होत्या, वर्कलोड होता, बरेच विषय आहेत. त्यानंतर काम मी सकाळचं थांबवलं, पण पत्रकारितेचं काम किंवा लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम मी थांबवलेलं नाही आहे. माझं जे जुनं फेसबुकचं स्मार्ट सोलापूरकरचं जे पेज होतं, स्मार्ट सोलापूरकर या पेजला मी यूट्यूबमध्ये कन्वर्ट केलं, आणि मग वेगवेगळी माहिती मी लोकांपर्यंत पोहोचवतो आहे. आता हे सध्या तरी माध्यम माझ्याकडे आहे, बघूया भविष्यात काय होते. तुम्ही सर्वजण सोबत आहात. सर्वांना एक विनंती आहे, नवीन वेब पोर्टल मी सुरू करतो आहे, स्मार्ट सोलापूरकर. लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि अधिकाधिक लोकांपर्यंत विश्वासार्हता किंवा सकारात्मक माहिती पोहोचवण्यासाठी मला सहकार्य करा. आपल्या काही सूचना असतील तर नक्कीच सांगा, आपण भेटत राहूया. हे एकच मिनटं. जलपर्णीच्या प्रश्नासाठी जनसौख्य फाउंडेशन आपल्यासोबत असेल. धन्यवाद शुभमजी. सोलापूरमध्ये प्रशासन खरंच गांभीर्यानं कोरोनावर मात करण्यासाठी कार्यरत आहे का? राज सर, तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे बाबा. आनंद सर, तुमच्या पण कॉमेंटवर उत्तर देईन मी. राज सर, सोलापूरचं प्रशासन गंभीर आहे, एक लक्षात घ्या. तुम्ही आम्ही प्रशासनाचे सगळे कायदे नियम पाळतोय, पण अशी अनेक मंडळी आहेत जी प्रशासनाचा कायदा पाळत नाहीत, नियम पाळत नाहीत, मास्क लावत नाहीत, बोंबलत रस्त्यावर फिरत आहेत. आता सोलापुरी भाषेत सांगायचं झालं तर हेच बोलावं लागणार आहे. आणि मग नियम पाळायला पाहिजेत. ज्या भागात कोरोना वाढते तिकडे जायला नाही पाहिजे. आता काय बोलायचं, काय सगळं तुम्हाला माहितीच आहे. प्रशासन गांभीर्याने घेतंय, काम करतात. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर सर आहेत, महापालिका आयुक्त आहेत. पोलिसांचं तर विचारूच नका, कारण मी पोलिसांच्या फार जवळ असतो. 8 वर्ष मी क्राईम रिपोर्टर होतो सकाळमध्ये, आणि अजूनही आहे या सगळ्या पोलिसांच्या जवळ किंवा त्यांच्या जाणून घेत असतो. 24 तास पोलीस मंडळी आपल्यासाठी राबतायत, चौकात थांबलेले आहेत. आपल्यामुळं त्यांना त्रास होतोय हे तुम्हाला माहिती आहे. घरात राहा, इतरांना सांगा. ठीक आहे, फार अत्यावश्यक असेल तर घराबाहेर पडायला हरकत नाही, पण ते कारण पण तेवढं गरजेचं असलं पाहिजे. आपण बाहेर जाणार, पोलिसांना त्रास होणार. पोलीस सकाळी येतो 8 रात्री 8 जातो. जेवणाचे वांदे, सोलापूरचं 42 टेम्परेचर, तसल्या उन्हात तो वर्दी घालून थांबतो, त्याचे कातडी शूज, तिथं बसायला जागा नाही, ते छोटंसं मंडप, पाणी प्यायचे वांदे, टॉयलेटला जायचे वांदे, हे सगळे पोलिसांचे प्रश्न आहेत. पोलिसांचा थोडासा पॉझिटिव्ह विचार करा, बऱ्याच अडचणी आहेत त्यांना. सरकार शक्य तेवढी मदत करते. क्राईम बीट सोडून तुम्ही महापालिका बीट घ्या, एका निसर्गप्रेमीची तिथे गरज आहे, योग्य ठिकाणी निधी खर्च होण्यासाठी. आनंद सर, नक्कीच आपण या सूचनेचा विचार करू. आपण महापालिकेला पुन्हा हे सगळं थोडंसं होऊ द्या. अनेक कॉमेंट्सवर मला असं लक्षात आलं की संभाजी तलावाविषयी खरंच मार्गी लावला पाहिजे.
बरेच प्रयत्न मी स्वतः केलेत, सकाळनं केलेत, अनेक संस्थांनी अनेक माध्यमांनी केलेत, अपेक्षित असं काहीच झालेलं नाही आहे. पण आपण हार मानायचं नाही, आपण पाठपुरावा करत राहूया. आनंद सरांच्या मताशी सहमत आहे. अश्विन नमस्कार, पत्रकार म्हणजेच राजकारण, परंतु तुम्ही निसर्गाचा हा निसर्गाचा ही पत्रकार असतो ही तुम्ही दाखवून दिलं. धन्यवाद अश्विनजी, तुमचे कॉमेंट महत्त्वपूर्ण आहे माझ्यासाठी. सचिन सर फेक न्यूजबद्दल बोला असं म्हणतात. जसं की मी म्हणालो, आपल्यासमोर वेगळ्या माध्यमातून बातम्या येत राहणार, काही वेळा चूक आपली असेल, काही वेळेला दुसऱ्याची असेल. एक न्यूज मी आत्ता काही वेळात सगळ्यांसमोर आणतोय, ती ऑलरेडी तुमच्यापर्यंत आली आहे, पण त्याची सत्यता मी तुमच्यासमोर आणतोय. आपल्या सर्वांसमोर गेल्या दोन बातम्या सांगतो. पाणी पितो. मला वाटतं 5-10 मिनिटं थांबायला हवं. दोन बातम्या मी सांगतो ज्या फेक आहेत. आपल्या सर्वांच्या व्हॉट्सअपवर गेल्या 2-4 दिवसामध्ये 2 व्हिडिओ आलेत. त्यातला पहिला व्हिडिओ आहे रस्ता ओलांडतानाची हरणं. 200-300 हरणं, म्हणजे हरणांचा कळप रस्ता ओलांडतोय, काही तरुण चालले आहेत तिथून. आणि त्या व्हिडिओच्या खाली असं लिहिलं आहे की सोलापूर परिसरातल्या टेंबुर्णी बारशी वगैरे असं काहीतरी लिहिलं आहे. पण तो व्हिडिओ माझ्यासमोर आल्यानंतर मी लगेच ओळखला हा सोलापूरचा नाही आहे किंवा आत्ताचा नाही आहे. त्याची कारणं असं आहेत, हरणं रस्त्यावरून धावत आहेत, म्हणजे रस्ता ओलांडून जात आहेत. आजूबाजूच्या परिसरामध्ये हिरवळ आहे, म्हणजे हिरवळ आहे याचा अर्थ एकतर तो पावसाळ्यातला व्हिडिओ आहे आणि पाऊस चालू असेल किंवा पावसाळ्याचे उडे. आत्ता ते वातावरण आहे, सगळीकडचे गवत वाढले, झाडी वाढलेली आहे खालची. आणि तो व्हिडिओ सोलापूरचा नाही, हे आपले जे पर्यावरण अभ्यासक शिवानी हिरेमड सर का अन्य मान्यवरांनी सांगितलेलं आहे. दुसरा एक व्हिडिओ, रेशन न मिळाल्यामुळे एका महिलेने आपल्या दोन्ही मुलांना गळफास दिली. लक्षात घ्या, मी महत्त्वाचं सांगते तुम्हाला, रेशन न मिळाल्यामुळे एका महिलेने आपल्या दोन्ही मुलांना गळफास दिला आणि स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. असा एक व्हिडिओ आपल्या सर्वांकडे व्हॉट्सअपवर आलेला आहे किंवा कळालेला आहे. पण तो जसं मी या क्षेत्रात बऱ्याच वर्षापूर्वी असल्यामुळे तो माझ्याकडे व्हिडिओ आल्याला मी लगेच ओळखलं की हा सोलापूरचा नाही आहे. आणि कारण मला ते घटना घडली असती तर मला कळाली असती, मी माझ्यासमोर आला असतं, तुमच्याही समोर आलं असतं. त्याच्यामध्ये असं म्हटलं की रेशन नाही मिळालं, म्हणजे त्या विषयाचा आणि लॉकडाऊनचा विषय कनेक्ट करण्यात आलेला आहे. तो व्हिडिओ आत्ताचा नाही आहे असं मला वाटतं, तो सोलापूरचा तर नाहीच आहे, विजापूर नाका पोलिसांनी तशी माहिती दिली आहे. तो व्हिडिओ सोलापूरचा नाही आहे आणि तो आत्ताचा नाही आहे, तो जुना व्हिडिओ कर्नाटकातला आहे. म्हणजे असे फेक व्हिडिओ, फेक माहिती आपल्यासमोर येत असते, आपण कुठलीही खात्री करत नाही आणि डायरेक्ट व्हायरल करत राहतो. काय मिळतं व्हायरल करून कुच पता नाही. व्हायरल करा, पण चांगली माहिती व्हायरल करा, प्रबोधनाची माहिती व्हायरल करा, चांगली बातमी चांगली माहिती व्हायरल करा, लाईक करा. आणि मग काहीतरी उगी आपलं कोणीतरी पाठवलंय, स्वतःला भारी वाटलं, वाईट वाटलं, पाठवा दुसऱ्यांना. आज दुपारचीच गोष्ट आहे, माझे सहकारी राजकुमार सर सांगत होते, त्यांच्या एका नातेवाईक महिलेला तो व्हिडिओ आला, त्या ताईने तो व्हिडिओ पाहिला, मुलं लटकलेली आहेत गळफास घेऊन, ती बाई लटकली आहे महिला. आणि मग तो व्हिडिओ पाहिल्यानंतर या भगिनी रडायला लागल्या की, म्हणजे त्यांना वाईट वाटलं, साहजिकच सगळ्यांना वाईट वाटतं, कारण ही घटना कुठेतरी घडलेली आहे. सॉरी. आणि मग जसं अशा प्रकारचे वाईट व्हिडिओ जेव्हा येतात अपघाताचे, आत्महत्येचे, लोकांना वाईट वाटतं. पण हे व्हिडिओ जेव्हा आपण फॉरवर्ड करतो त्यावेळेला त्याची खात्री असेल तरच फॉरवर्ड करा. किंबहुना मी असं म्हणेन, क्राईम संदर्भातले कुठलेही व्हिडिओ, अपघात असेल, दंगल असेल, कोरोना पेशंटचे फोटो छायाचित्रे व्हिडिओ असतील किंवा गळफास असेल, कुठलीही माहिती तुम्ही शेअर करू शकत नाही. जर तुम्ही स्वतः पत्रकार असाल किंवा तुम्हाला ते घडल्याचं अधिकृत माहिती असेल तरच तुम्ही ते पाठवा, नाहीतर ते पाठवण्यात काही अर्थ नाही. मला वाटतं आपण थांबूया, तासभर होत आला आहे. हो अभि सर, मी सकाळमध्ये होतो, रिसेंटली काम थांबवलंय. स्वामीनाथ सर म्हणतात असाच अनुभव 7 रस्त्याच्या बस डेपोचा आहे. खूप छान माहिती लोक गांभीर्याने घेत नाहीत. फेक न्यूजबद्दल मी बोललो आहे आत्ता काही दिवसांनी सोलापूर. धन्यवाद दीपकराव, काही दिवसात स्मार्ट सोलापूरकर संकल्पना उत्तम माध्यम समूह नावारोपाला येईल. धन्यवाद.
चेतनजी काय म्हणताय, बरीच प्रायव्हेट हॉस्पिटल जिल्हाधिकारी यांचे कार्य सुरू ठेवा असे सांगत आहेत, त्याबाबत आपलं मत काय? चेतनजी, चेतनजींच्या प्रश्नाला उत्तर देतो. आत्ता आणीबाणीचं काळ आहे, जगावर संकट आलेलं आहे, सगळे दवाखाने सगळे हॉस्पिटल बंद आहेत. साध्या सर्दी खोकल्यासाठी किंवा किरकोळ काही आजारासाठी कुठं जायचं हे लोकांना आत्ता कळत नाही आहे, कारण आपल्या घराजवळचे सगळे दवाखाने मोठे हॉस्पिटलसुद्धा बंद आहेत. थेट शिवला पाठवलं जातं किंवा त्यांना जाण्याचा पर्याय दिला जातो. हे थोडंसं चुकीचंच आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश दिलेत, किंबहुना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीसुद्धा सांगितलं की सगळे दवाखाने सुरू ठेवायला पाहिजे, पण डॉक्टर मंदिरांचं ते डॉक्टर मंडळ ऐकत नाही आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशननेसुद्धा सांगितलं की ते चालू ठेवा, पण होत नाही आहे काय. त्याचं थांबूया का? दिनकर सर काय म्हणत आहे? धन्यवाद दिनकर सर, तुमची कॉमेंट महत्वाची आहे. विजय भोसले सर म्हणतात सोलापूरच्या पॉलिटिक्स बद्दल काय बोलायचं आता. अभिषेक जी, आपण संभाजी तलाव विषयावर पुन्हा बोलूया, कारण तो विषय मी पुन्हा पुन्हा बोललोय. खासगी दवाखाने चालू व्हायला पाहिजेत, पण डॉक्टर मंडळी ऐकत नाहीत, आपण काय करणार आता? पाठपुरावा करणं, आता तर मोर्चा पण काढू शकत नाही आपण. करूया पाठपुरावा, करूया महत्वाचा विषय. आणखी कुणाचं काय राहिलं? जलपर्णीचा विषय आहे. सोलापूरच्या राजकारणाबद्दल बोला असं म्हणतात भोसले सर. बघूया काय होतं. कोकणे सर मस्त, थँक्यू हेल्पफुल इन्फॉर्मेशन. अरे वा, ॲडव्होकेट विक्रांत सर धन्यवाद. शरणप्पा सर म्हणतात खूप दिवसाने दर्शन, खूप दिवसाने दर्शन घडलं. बरं आता आपण थांबूया, कारण बऱ्याच जणांची कॉमेंट आहेत. निसर्ग पत्रकार असेच राहा अभिषेक भाऊ. चला मी आता थांबतो, बराच वेळ झाला आहे. बाकीचे माझे माझेही काम आहेत, मलाही लोकांपर्यंत बातम्या पोचवायचे आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचे रिपोर्ट येईल आता थोड्या वेळात. आणि जनसौख्य, हां, सोलापूरचं पॉलिटिक्स बोलतो आणि थांबतो मी. सोलापूर आणि राजकारण आपल्यापैकी बरेच जणांना माहीत असेल, तरी मी थोडंसं बोलतो. सुशील कुमार शिंदेसाहेब सोलापूरचे, म्हणजे सोलापूरचा सुपुत्र म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. आणि एक वर्ष मंत्री होते, खासदार होते, केंद्रात मंत्री होते. शिंदेसाहेबांनी बरंच काही सोलापूरसाठी केलं असं लोकांचं म्हणणं आहे. एन टी पी सी आणली वगैरे वगैरे आणले. पण आता म्हणजे मी कोणावर टीका करणार नाही. भोसले सर म्हणालेत सोलापूरच्या पॉलिटिक्सवर बोला म्हणून मी बोलतो आहे. शिंदेसाहेबांनी ठरवलं असतं तर सोलापूर नक्कीच पुढं गेलं असतं. आता काय बोलणार आपण त्यांच्याविषयी. जायला पाहिजे होतं. आमदार प्रणिती शिंदे प्रयत्न करत आहेत, पण शिंदेसाहेबांनी ठरवलं असतं तर नक्कीच सोलापूर पुढं गेलं असतं. पालकमंत्री विजयकुमार देशमुख होते, आत्ता भरणे मामा आहेत दत्तात्रय भरणे. विजयदादा होते कधी काळी. सोलापूर पुढं जात आहे, पण अपेक्षित असं पुढं जात नाही आहे. काय करणार आता? ही मंडळी आपल्याला भेटलेली आहेत आणि आपण त्यांना निवडून देतोय. काय बोलायचं आता या राजकारणावर? थांबूया का आपण? धन्यवाद. लॉकडाऊन नंतर तुम्ही, हा अभि चव्हाण महत्वाचा प्रश्न. या प्रश्नाने मी शेवट करतो. लॉकडाऊन नंतर तुम्ही कुठे ट्रेकिंगला जाणार आहात? बरेच प्लॅन आहेत, बरेच प्लॅन आहेत, बऱ्याच ठिकाणी जायचं आहे मला तुम्हा सगळ्यांना घेऊन. बघूया ट्रेकिंगला. आत्ता समजा उद्या लॉकडाऊन संपलं तर 1 तारखेला मी जाईन रतनगडला काजवे बघायला आणि तिथला निसर्ग बघायला. दरवर्षी मी गेल्या 4 वर्षापासून जातो आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात, सॉरी जूनच्या पहिल्या आठवड्यात भंडारदरा परिसरामध्ये काजवं दिसतात. काजवे जे आपण TV वर किंवा पाहिलो आहे, पाहिलं आहे, ऐकलं आहे, ती काजवे पाहायला आपण आम्ही जात होतो. तुम्ही पण या. बघूया यावर्षी कधी संपतंय आणि कधी जायला मिळेल. मी थांबतो आत्ता. माझा मोबाईल नंबर पुन्हा एकदा देतो जर कोणाला कॉन्टॅक्टमध्ये राहायचं असेल. 5x8 8 8 8 8 8 5x8 56 53 0 5x8 56 53 0. तुम्ही माझ्या फेसबुकला जॉईन होऊ शकता, परशुराम कोकणे इको, म्हणजे तुम्ही जर सर्च केलं फेसबुकला तर आपण भेटू शकतो. व्हॉट्सअपवर सुद्धा आपण एकमेकांना भेटू शकतो. कामाचं असेल तर नक्कीच आठवण करा, अर्ध्या रात्री तुम्हाला उत्तर देईन, भेटीन, मदत करेन. आणि इंस्टाला पण आहे मी, ट्विटरला आहे,
जी सगळी सोशल मीडिया तिथं आहे. जाता जाता सर्वांचे खूप आभार, मी थांबतो. पुढची कामं आहेत तुम्हालाही, आता 6 वाजलेत घरची कामं असतील, आपण घरी आहोत. संध्याकाळची तयारी स्वयंपाकाची काही जणांना करायची असेल, मदत करायची असेल, स्वच्छता असेल. धन्यवाद, थांबू आपण आत्ता. हां, नंबर बरोबर आला आहे नितीन, एकदम नितीन सर माझा नंबर बरोबर आला आहे. तुम्ही सर्वजण मला जर काही पर्सनल व्हॉट्सअपला निरोप दिलात, म्हणजे देऊ शकलात तुमचे काही कॉमेंट किंवा तुम्हाला कसं वाटलं, तर मला अधिक आवडेल, किंवा अजून आपल्याला भविष्यात पण बोलत राहता येईल. जाता जाता जनसौख्य फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी तारिकजी, गणेशजी आणि त्यांची टीम, ज्यांनी हे सगळं भरवलं, लोकांना एकत्र आणलं. मला वाटते सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा रेशो कायम आहे, म्हणजे लोक 50-60 लोक पाहतायत, येत आहेत, जात आहेत. ठीक आहे, फार काही कमी नाही आहे किंवा जास्त पण नाही, पण ठीक आहे, लोक पाहत होते, रिॲक्ट होत होती. छान वाटलं तुम्हा सर्वांशी बोलून. आपण थांबूया, माझा मोबाईल नंबर मी दिला आहे, माझ्या सोशल मीडियाचे ॲड्रेस तुम्हाला दिलेत, आपण भेटत राहू. आणि जाता जाता छोटीशी एक विनंती, नवीन डिजिटल पोर्टल मी चालू करतो आहे किंवा केलेलं आहे, स्मार्ट सोलापूरकर या नावाने फेसबुक, यूट्यूब आणि साईट पण त्याची मी आजपासून सुरुवात करते. या सगळ्या ठिकाणी मी तुम्हाला भेटत राहणार आहे, आपण भेटत राहू. कधीही केव्हाही मला आठवण करा. मी थांबतो, खूप खूप धन्यवाद. इको फ्रेंडली क्लब जॉईन करण्यासाठी मला मॅसेज करा, मी तुम्हाला सहभागी करून घेईन. पर्यावरणाची आवड असली पाहिजे आणि शक्य तेव्हा चळवळीत सहभागी व्हा. धन्यवाद विजयराव. अनेक मंडळी काय म्हणतात, स्टार्टपासून रजनीकांत तर मला वाटतं सुरुवातीपासून आहे. मस्त झालं सर, आता थांबतो. चला तुम्ही एक 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 निरोप घ्या, म्हणजे मी मला लक्षात येईल थांबायचं. आता आपण थांबूया, आता मी थांबतोय. धन्यवाद, भेटत राहू. छान वाटलं, जनसौख्य फाउंडेशनचे आभार, गणेशजी, तारिकजी. आपण थांबूया, धन्यवाद, बाय. चला सगळेजण आपण आता थांबूया, बाय. कोण कोण थांबतंय, सगळेजण थांबा म्हणजे मला पण निघता येईल. खूप छान गप्पा झाल्या, बरं वाटलं, खूप दिवसांनी व्यक्त होता आलं मला. आणि धन्यवाद तुमचे, व्यक्त होता आलं. भेटत राहू, बोलत राहू. मस्त झाला. अरे रजनीकांत भेट बाबा, तू काय गायब झाला राव, भेट भेट. थँक्यू, थांबूया, धन्यवाद.